പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി വീണ്ടും അധികാരത്തിലെത്തുമെന്ന് ലോകം അംഗീകരിച്ചു കഴിഞ്ഞതായി കേന്ദ്രമന്ത്രി രാജ്നാഥ് സിംഗ് പറഞ്ഞു. ബീഹാറിലെ ജാമുയിൽ തിരഞ്ഞെടുപ്പ് യോഗത്തെ അഭിസംബോധന ചെയ്യുകയായിരുന്നു അദ്ദേഹം. अब कई लोगों की कांग्रेस आरजेडी वालों की हालत क्या है? मोदी जी ने सर्जिकल स्ट्राइक की, आतंकवाद का खात्मा होना चाहिए कि नहीं होना चाहिए, मैं आपसे पूछता हूं. नक्सलवाद का खात्मा होना चाहिए कि नहीं होना चाहिए? अब आतंकवादी वारदातें हमारे देश की धरती पर पड़ोसी देश वाले कर गए, हमारे प्रधानमंत्री ने फैसला किया, फिर सर्जिकल स्ट्राइक की हमारे सेना के जवानों ने, जरूरत पड़ी कि एयर स्ट्राइक की. और बहनों भाइयों, सीमा के इस पार नहीं, सीमा के उस पार जाकर दुश्मनों का सफाया करने में हमने कामयाबी हासिल. പ്രകടന പത്രികയിൽ പറയുന്ന കാര്യങ്ങൾ നിറവേറ്റുന്നത് എൻഡിഎയുടെ സ്വഭാവമാണെന്നും രാജ്നാഥ് സിംഗ് പറഞ്ഞു. ഛത്തീസ്ഗഡിലെ രാജ്നന്ദ്ഗാവിൽ കേന്ദ്ര ആഭ്യന്തരമന്ത്രി അമിത്ഷാ തെരഞ്ഞെടുപ്പ് റാലിയെ അഭിസംബോധന ചെയ്തു. രാജ്നന്ദ്ഗാവിലെ കോൺഗ്രസിന്റെ ലോക്സഭാ മണ്ഡലം സ്ഥാനാർത്ഥി ഭൂപേഷ് ബാഗലിനെ കടുത്ത ഭാഷയിൽ അമിത്ഷാ വിമർശിച്ചു. गपले घोटाले हुए, मगर कोई घोटाला भगवान के नाम से नहीं हुआ. 2G घोटाला हुआ, वो भी कांग्रेस ने किया. कॉमनवेल्थ घोटाला हुआ, वो भी कांग्रेस ने किया. बोफोर्स का घोटाला हुआ, वो भी कांग्रेस ने किया. सबमरीन का घोटाला किया, वो भी कांग्रेस ने किया, मगर किसी का नाम भगवान के नाम से नहीं है. ये भूपेश कक्का ने तो महादेव को भी नहीं छोड़ा. 508 करोड़ रुपए का महादेव ऐप का घोटाला किया. कोयला घोटाला, शराब घोटाला, अन्न योजना का घोटाला, रेत घोटाला, पीएससी घोटाला, गोबर घोटाला, डीएमएफ घोटाला, गोठान घोटाला, वर्मी कंपोस्ट का घोटाला. ये सारे घोटाले करते 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 ये थके नहीं है तो फिर से राजनंद गांव वाले आपके पास आए हैं. इनको फिर से चुनना चाहिए क्या, जरा बताओ तो भाई, चुनना चाहिए? अरे जोर से बोलो, चुनना चाहिए.